नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे सांगितली जाईल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण बोलू अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज या कॉलेजच्या बिल्डिंग बद्दल। तर कमाल नेहरू हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात कॉलेजचा चांगला सेटअप करण्यात आलेला आहे। त्यामध्ये क्लासरूम, लॅब, डीनचे ऑफिस तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे ऑफिस तयार करण्यात आलेले आहे, म्हणजे एक स्कूल बिल्डिंग जी आहे ती रेंटवर घेण्यात आलेली आहे। नंतर आता आपण बोलू हॉस्टेलबद्दल। खूप साऱ्या न्यूज अशा येत होत्या की यावर्षी हॉस्टेलची सुविधा नसणार आहे, परंतु आता अशी न्यूज आलेली आहे की कॉलेजपासून 5 किलोमीटर अंतरावर सारसबाग जवळ विद्यार्थ्यांचे हॉस्टेल तयार करण्यात आले आहे। एकाच बिल्डिंगमध्ये बॉईज आणि गर्ल्स राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पहिले 2 मजले बॉईज साठी तर वरील 2 मजले मुलींसाठी राखीव करण्यात आलेली आहेत। 1 रूममध्ये 2 विद्यार्थी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट, बाथरूम तसेच बेड, कपाट व स्टडी टेबल, चेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता आपण बोलू फीस बद्दल। तर ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 7,97,600 रुपये फीस आहे पर इयर। तसेच SC, ST, VJ, NT कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 91,600 रुपये फीस आहे पर इयर, त्यामध्ये हॉस्टेलसुद्धा इन्क्लुडेड आहे। OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी 4,47,600 रुपये या कॉलेजची फी असणार आहे पर इयर, त्यामध्ये त्यांना हॉस्टेलसुद्धा इन्क्लुडेड आहे। इन्स्टिट्यूशनल कोटासाठी 21,97,600 रुपये एवढी फी ठरवण्यात आलेली आहे। आता आपण बोलू सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजे या कॉलेजचा प्रेफरन्स कोणी दिला पाहिजे आणि कोणी नाही दिला पाहिजे। तर त्याबद्दल ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये कोणतं ना कोणतं प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळाले आहे, त्यांनी या कॉलेजचा प्रेफरन्स देऊ नये। ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही कोणतंही MBBSचं कॉलेज अलाउड झालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी नक्की या कॉलेजचा प्रेफरन्स द्या। हे कॉलेज नवीन असल्यामुळे इथे खूप सारे जे फॅकल्टीज आहेत त्या अवेलेबल नसणार आहेत, याची नोंद घ्यावी। व ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये कोणतं ना कोणतं MBBS कॉलेज भेटलेलं आहे, त्यांनी तिथेच राहा, या कॉलेजचा प्रेफरन्स देऊ नका। मला असे वाटते की मॅक्झिमम विद्यार्थी ज्यांचे मार्क बाउंड्रीवर आहेत व त्यांना अद्यापही कोणतेही MBBSचे कॉलेज अलाउड झालेले नाही, तेच विद्यार्थी या कॉलेजचा प्रेफरन्स देतील। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबू। या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा।